याच निमित्ताने आव्हाड समर्थकाच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूयात. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमचा, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला. आणि जर आम्ही असं म्हटलं की राम मांसाहारी होते, राम मांस खात होते, तर याने रामाच्या त्या ठिकाणी कुठली विटंबना होत नाहीये, कुठे गालबोट लागत नाहीये, आम्ही रामाच्या बद्दल काही अपशब्द वापरलेले नाहीये. दरम्यान गीत रामायणाच्या आधारे रामाला मांसाहारी ठरवणाऱ्या आव्हाडांचा प्रतिवाद केलाय आमदार अमोल मिटकरी यांनी, पाहूयात. सांगतो वाल्मिकी रामायणाच्या अरण्य कांड मधला 9वा सर्ग असा सांगतो. फल मुला शनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो पत्रो दशरथ स्यास्ता भ्रातरो राम लक्ष्मणो. याचा अर्थ असा आहे की फल और मूल ही उनका भोजन है. वे जितेंद्रियो, जितेंद्रियो म्हणजे जितेंद्र आवड नाही, त्यातला जितेंद्र इंद्रियावर ताबा असणारा, वो जितेंद्रियो तपस्वी और ब्रह्मचारी है. दोनों ही राजा दशरथ के पुत्र और आपस में भाई भाई है. उनके नाम राम और लक्ष्मण है आणि ते फळ आणि कंदमूळच खात होते असं अरण्यकांड सांगत असताना चुकीच्या पद्धतीनं दाखला देत त्यांनी जो रामाबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे प्रभू श्रीरामाबद्दल ते चुकीचं आहे. आज त्याचा आगडोंब उसळलेला आहे. यावर संजय राऊत पण काही बोलायला तयार नाहीत. पवारसाहेब आता काय बोलतील मला माहीत नाही. सुप्रियतेंनी हात झटकलेले आहेत. फक्त आपला शिर्डीचं शिबिर चर्चेत राहावं याकरता आव्हाडांनी हे त्या ठिकाणी वादग्रस्त विधान केलं आहे. आणि सांगायचं तात्पर्य इतकंच की त्यांनी खेद व्यक्त करणं म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली हचको चली.